विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की मतपेटी पासून ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम मशीन पर्यंत निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली किंवा कशा प्रकारे ती प्रगत होत गेली। तर स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951-52 मध्ये झाली। मित्रांनो, त्यावेळेला साध्या मतपेटीचा वापर केला गेला, स्टीलच्या 20 लाख मतपेट्या बनवल्या गेल्या आणि त्यावर विविध अशा प्रकारच्या उमेदवारांचे जे निवडणूक चिन्ह होती ती चिटकवली गेली आणि मतदारांना त्यामध्ये कोरे कागद घरी करून टाकायला सांगण्यात आले। याचे कारण की त्या काळामध्ये निरक्षरतेचं प्रमाण आपल्या देशात खूप होतं आणि मतदारांना वाचून मतदान करणं शक्य नव्हतं। त्यानंतर 1990 दशकामध्ये ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यांत्रिक मतदान केंद्र हे त्या ठिकाणी आलेलं आहे मतदानासाठी आणि ईव्हीएम मशीनमुळे अनेक प्रकारचे फायदे झाले। म्हणजे त्यावर सगळ्या हे ईव्हीएम मशीन यामध्ये सर्व उमेदवारांची नावं असणार, चिन्ह असणार आणि मत जे मतदार आहेत त्यांना हवे त्या उमेदवाराला मतदान करता येऊ लागलं। शिवाय जर एक कुठलाही उमेदवार आपल्याला पसंत नसेल तर त्या ठिकाणी नन ऑफ द अबव म्हणजे नोटा हे नोटाचं बटन दाबून त्या ठिकाणी मतदार आपला त्या ठिकाणी कुठलाही उमेदवार पसंत नाही हे दर्शवू शकला। याशिवाय विद्यार्थ्यांनो, या ईव्हीएम मशीनमुळे कागदाची बचत झाली आणि झाडांची वृक्षतोड जी आहे ती थांबली, पर्यावरणाचंही रक्षण झालं। शिवाय जे दिव्यांग माणसं आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मतदान करणं ह्या ईव्हीएम मशीनमुळे सोपं झालं। यानंतर ईव्हीएम मशीनचा पुढचा डेव्हलपमेंट त्यामध्ये जी झाली तर ती अशी झाली की 8 ऑक्टोबर 2010 निवडणूक आयोगाने काही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनामध्ये VVPAT म्हणजे व्होटर्स व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल या नावाचं एक मशीन बनवलं आणि त्याचा वापर या ठिकाणी ईव्हीएम मशीनला करण्यात आला। यामुळे मतदारांना आपण दिलेलं मत हे योग्य प्रकारे जात आहे का, योग्य प्रकारे नोंदवलं जात आहे का हे कळू शकलं आणि अनेक प्रकारच्या गैरप्रकार जे मत निवडणुकांमध्ये होत होते त्यांना आळा बसण्यास मदत झाली।